इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सुनुरली माऊलीच्या जत्रोत्सवास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूरसह अन्य राज्यातील लाखो भाविक देवीच्या चरणी लीन होत आहेत. पाहुयात. लोटांगण घाली तो गाई तुझ्याच चरणावरी, लोटांगण घाली तो गाई तुझ्याच चरणावरी. सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली, सोनुरलीची माऊली माय माझी सोनुरलीची माऊली, माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली. दक्षिण कोकणचा पंढरपूर म्हणून जगात प्रसिद्ध असणारी सोनुरलीची श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव आहे. लाखो भक्तगण या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी जर आपण पाहतो तर थेट दृश्य सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांसाठी आम्ही देवीचे दाखवतो. मी व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल यांना विनंती करेन की देवीच्या गाभाऱ्यातनं ठीक देवीचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला घडवतो आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळं गेल्या वर्षी जत्रोत्सव होऊ शकला नव्हता, त्यामुळे लाखो भक्तगण ह्या उत्सवाला मुकले होते. आज ह्या महामारीचं संकट कमी होत असताना अनेक जे भक्तगण आहेत ते ह्या ठिकाणी देवीच्या उत्सवाला येत आहेत, देवीची ओटी भरत आहेत. ह्या देवीचा जो उत्सव महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोटांगणाचा उत्सव आहे. लोटांगणाच्या उत्सवासाठी ही देवी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तुळाभार असेल, या ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम असतील, याच्यासाठी हा उत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वात मोठा उत्सव म्हणून मानला जातो. आणि ही थेट दृश्य आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांपर्यंत पोहोचवतो आहे. थेट गाभाऱ्यातली दर्शनं आहेत, दृश्य आहेत. या ठिकाणी जर आपण पाहतोय तर हजारो भाविक आज देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सोबत या ठिकाणचे गावकर आहेत. काय सांगाल, दरवर्षी मोठा उत्साह असतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे थोडासा फटका बसला, मात्र यावर्षी पुन्हा एकदा भक्तांची गर्दी या ठिकाणी होते. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त लांबून येत आहेत. काय सांगा, देवीच्या दर्शनासाठी जे काही भक्त येतात, ही जत्रा आमचा उत्सव नसून हा भाविकांचा उत्सव असतो. मग त्यासाठी ही माऊलीचं दर्शन घेऊन एवढ्या घाई गर्दीने लोक येतात आणि धावपळ करून सुद्धा स्वतःच्या गाडीत सुद्धा हे लोक बाहेरून येतात. मग त्यांचे आभार मानायचे एवढे थोडेच. ते प्रति पंढरपूर एवढ्याचसाठी म्हटलं जातं की जे पंढरपूरला जे भाविक जे जातात ते जे गोरगरीब जे असतात भाविक ते पंढरपूरला श्रद्धेने जातात. आणि आपल्याकडचं जे काही जे आपल्या स्वतःच्या कष्टाचं जे असतं त्या ठिकाणी जे साध्या पद्धतीने तिथे जसं केलं जातं आणि तिथे अलोट गर्दी असते ते पंढरपूर जसं असतं तसं हे प्रति पंढरपूर एवढ्यासाठी म्हटलं जातं की जे या ठिकाणी जे भाविक जे येतात ते असे कोणी श्रद्धेने येतात आणि आपण जो नवस करतात तो फक्त श्रद्धेने त्यांचं काहीतरी जे त्याने जो संकल्प सोडलेला असतो तो पूर्णत्वास गेल्यानंतरच त्याने ते आलेले असतात. म्हणून प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं. म्हणजे जी जशी पंढरपूरला गर्दी होते त्याच पद्धतीची ही प्रति पंढरपूर म्हटल्यानंतर सोनुरली माऊलीची जी जत्रा आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये ती फक्त तशी त्या पद्धतीची होते. म्हणून हिला प्रति पंढरपूर असं म्हटलं जात. आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे इथे जी लोटांगणाची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. जे भाविक आपला काहीतरी जो संकल्प जो असतो तो सोडतात की नवस करतात की माझं अमुक अमुक जर कार्य झालं किंवा काहीतरी जे मला अपंगत्व किंवा काहीतरी जे व्याधी झालेली असते ती जर त्या माझी संपूर्ण जर बरी झाली तर मी तुझं लोकांगण घालेन. आणि आज आमच्याकडे अशा पद्धतीचे हे आहेत, काही वयोवृद्धसुद्धा ज्या महिला म्हणा पुरुष म्हणा ते साधारण 30-35 वर्षसुद्धा एकदा त्यांनी सुरू केल्यानंतर निराहार असा तो जो उपवास असतो तो आजही तशा त्या पद्धतीनेच करतात. रात्री साधारणपणे 10:30 नंतर ते लोटांगण जे असतं ना ते चालू होतं.
त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी जे तुलाभाराचा जो कार्यक्रम असतो तो दुसऱ्या दिवशी साधारणपणे इथे 8:30 चालू होतो. ज्या ज्यांचं जे काही मुलं ज्या जात्यात जरी कृष वगैरे असतात किंवा ज्यांची वाढ होत नाही किंवा जी नेहमी अशी आजारी वगैरे असतात त्याच्यासाठी ती येऊन इथे देवीकडे नवस करतात. एक उदाहरणच जर द्यायचं झालं तर काल एक गोव्यावरनं एक मुलगी आली होती, तुम्ही उद्या येऊन त्याचं प्रत्यक्ष त्यांची मुलाखतसुद्धा घेऊ शकाल, की ती मुलगी दुसऱ्या मजल्यावरनं पडल्यानंतर ती जगण्याची आशा कमी होती आणि तिने तिथून नवस केला होता आणि आज ती मुलगी 7 वर्षाची अगदी धडधडीत बरी झालेली आहे आणि तो नवस पडण्यासाठी उद्या तिने आपलं नाव नोंदणी केलेलं आहे. म्हणजे जे लंगले लपलेले जे असतात की ज्यांना आपण आता काहीतरी हे नाही, त्या शेवटी लाटला आपल्या देवीचा जे भक्तांना म्हणून ते भक्त तिथे त्या ठिकाणी प्रार्थना करतात की माझं जर हे अशा प्रकारचं जे आहे ती व्याधी जर बरी झाली तर मी इथे तुझ्या याने नवस अशा पद्धतीचं करतात की हे तो तुला वगैरे हे करून ते आपलं नवस फेडतात. एस टी प्रशासनाचा संप सुरू आहे आणि लाखोंचं उत्पन्न एस टीला देखील या यात्रेच्या माध्यमातून मिळतं. आज भक्तांना सुद्धा त्याचा तोटा सहन करावा लागतो. बरोबर आहे, कारण काय आज जर एस टी संप जर असतं तर अजूनही इथे जे आज जे तुम्ही बघताय चित्र त्याच्या कितीतरी पटीने अलोट अशी जी गर्दी असते, तरी पण आता जरी गर्दी कमी असली तरी संध्याकाळी आमचा असा अंदाज आहे की ज्यांना शक्य असेल ते लोटांगणाच्या ज्या वेळेला जे जसा प्रकारचा जनसमुदाय होता त्या पद्धतीचा जनसमुदाय तिथे अगदी येणारच असा म्हणजे आम्हाला म्हणजे खात्री आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की पर्जन्य राजाने अवकृपा केल्यामुळे तो एक थोडासा परिणाम होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. जनतेसाठी संपूर्ण देशासाठी जगासाठी काय मागणं करायचं? आम्ही देवीकडे एवढंच मागणं करू की आज जो करोना म्हणून जो ज्याचं आम्ही नावसुद्धा घेत नाही, जे इथे आज आमच्या देशामध्ये जे आलेलं आहे ते जे सगळे गोरगरीब असतील श्रीमंत असतील ते सगळ्यांना ही जी पिढा आलेली आहे ती बाहेरच्या बाहेर जाऊ दे असंच आम्ही तिच्या शरणी नवस करू. एकतर मंदिर खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि कोरोना कालावधीनंतर म्हणजे आपण सगळे जी तिसऱ्या लाटेची वाट पाहत होतो ती देवीच्या कृपेने असं काही होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पोलिसांचा कडेकोट पहारा आहे, बंदोबस्त आम्ही लावलेला आहे, रात्रंदिवस इथे सर्व पोलीस सज्ज राहतील, महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेमध्ये, काही कुठेही काही कमी आम्ही पडू देणार नाही आहे इथे. आणि मंदिर प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल मंदिर प्रशासनाचे मी आभार मानतो. देवी माऊलीच्या दर्शनासाठी जो भक्तगणांचा सागर जमला आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. ही थेट दृश्य आहेत, हजारो भाविक या ठिकाणी येतात, अगदी कानाकोपऱ्यातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा कर्नाटक अगदी बेळगावसह विविध राज्यातनं लोक या ठिकाणी येतात. आपल्यासोबत काही या ठिकाणी भाविक आहेत. काय सांगाल, गेल्या वर्षी कोरोनाचं संकट होतं, देवीचं दर्शन घेता आलं नाही, यावर्षी देवीचं दर्शन घ्यायला तुम्हाला मिळणार आहे, काय भाव? हां, खूप बरं वाटलं असं, म्हणजे 2 वर्षांनी हे चालू झालं आणि सगळं व्यवस्थित म्हणजे जाऊया असं वाटलं. काय मागणं कराल देवीकडे? देवीकडे काय, सगळ्यांना सुखी ठेवायचं, कोरोना जाऊ दे, हेच मागणार ना. मी पण आला हो, उठी भरणार आहे, हो 2 वर्षांनी उठी भरणार आहे आता. बरं वाटलं जरा आता त्याच्यामुळे नसते. मी ते मातोल पेंडूर पेंडूर. काय सांगाल ते कोरोना नंतर पुन्हा एकदा सर्व सुरू होत आहे, पुन्हा एकदा सुरू होतं काय तुमचं? मी ते 25 वर्षानंतर आले भांडूवरून, मग चांगलं वाटतंय मला. भांडू मुंबईत कसं वाटतंय? 25 वर्ष छान वाटतंय. आपल्यासोबत देवीचं दर्शन घ्यायला मिळणार आहे तुम्हाला. कोरोनामुळे गेल्या वर्षी सगळं काही बंद होतं, आज कसं वाटतं? नवीन वाटतं बरं आहे. तर नक्कीच ह्या भक्तगणांच्या भावना आहेत. गेल्या वर्षी आपल्या दैवताचं कोरोना महामारीमुळं त्यांना दर्शन घेता आलं नव्हतं, यावर्षी देवीच्या कृपेनं जे कोरोनाचं संकट आहे ते थोडंफार कमी होतं आहे, त्यामुळे देवीचं दर्शन घेता येणार याचंच समाधान प्रत्येक भक्तगणाच्या चेहऱ्यावर याकडे दिसतं आहे. आपण ही या ठिकाणची गर्दीच त्याचा साक्षीदार आहे. यावर्षी उत्सव आपला चांगला आहे आणि भाविकांची गर्दी ते बद्दल म्हणजे गेल्या वर्षी बंद होतं, त्यावर्षी कुठले कुठले पदार्थ भाविकांना मिळणार आहेत तुमच्याकडे? खाजं लाडू, चिरमुला लाडू, जिलेबी लाडू, पेढे,
साखरेचा खदा शेंगदाणा लाडू। अजून एक दुकानदार आहेत, संपूर्ण पंचकृषीत विविध खाज्यांची दुकानं आहेत, खाद्यपदार्थांची दुकानं आहेत, ती सजलेली आहेत। काय सांगताय? कोरोनामुळे संकट सर्व होतं, पुन्हा एकदा सुरू करताय तुम्ही? पुन्हा एकदा सुरू केलं आहे आम्ही, पण हे पावसाचं थोडं गेल्यावर्षी वेळेला कोरोनाचं संकट होतं, यंदा पावसाचं संकट थोडं आहे, बघूया आता देवीची कृपा। देवीचं हे सर्वांना चांगलं आयुष्य दे, कोरोना संकट लवकर जाऊ दे, एवढीच मागणी करतो। ज्याकडे आपण पाहतोय तर खाद्यपदार्थांची दुकानं असतील, विविध खेळण्यांची दुकानं असतील, बच्चे कंपनी जत्रोत्सवात विशेष आकर्षण असतं, बच्चे कंपनींसाठी खेळणी असतील, विविध प्रकारची दुकानं असतील, या ठिकाणी आपल्याला सजलेली पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा तोच उत्सव या ठिकाणी दिसतोय। कोरोनामुळं हा उत्सव पाहण्यासाठी जे भाविक आहेत, ती जनता आहे, ती मुकली होती, मात्र पुन्हा एकदा हा उत्साह, याची देही, याची डोहळा पाहण्याची संधी भाविकांना मिळते। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी दक्ष आहे, संपूर्ण पोलीस विभाग त्याच्यासाठी मेहनत घेत आहे। तर महत्त्वाचं म्हणजे एसटी महामंडळाचा संप असल्यामुळे त्याचा सर्वाधिक मोठा फटका हा एसटी महामंडळाला बसला, कारण लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होते। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविक एसटीनं या ठिकाणी येतात, त्यामुळं सर्वाधिक तोटा हा एसटी महामंडळाला या ठिकाणी सहन करावा लागतो। त्याचबरोबर भक्तगणांचा देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांची दुरावस्था या ठिकाणी झालेली दिसते। मात्र प्रायव्हेट गाड्यांचा आधार घेत भक्तगण देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेत, मास्कचा वापर करतात, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचं आवाहन देखील या देवस्थान कमिटीकडनं करण्यात येतं, भाविकही त्याचं पालन करताना दिसत आहेत। मात्र पाहिलं तर कोरोनाचं संकट कमी होत असताना सर्वात मोठा जो उत्सव आहे जिल्ह्यातला, तो म्हणजे लोटांगणाचा उत्सव, सोनुर्लीचा उत्सव, तुळाभराचं या ठिकाणी महत्त्व असतं। तर हे कार्यक्रम आज सुरू होणार आहेत आणि जे भाविक आहेत ते कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह विनायक गव्हा, सिंधुदुर्ग लाईव्ह, सोनुर्ली। संसाराचं रडगाणं हे घेऊन आलो दारी, शरणांगत मी तुला माऊली, कृपा करी मजबरी। तांत्रिक मांत्रिक भूत बाधा ही पळविशी तू गाई, नवस फेडती जन सारे तुला भार करुणी। लोटांगण घाली तो गाई, लोटांगण घाली तो गाई तुझ्याच चरणावरी। सोनुर्लीची माऊली, सोनुर्लीची माऊली, सोनुर्लीची माऊली, माझी 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 माऊली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।